या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांचा 11 आणि 12 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये संवाद दौरा नियोजित झालेला आहे। 12 तारखेला ते सकाळी 12 वाजता मुक्तीनगरला येणार आहेत आणि दुपारी 4 वाजता फैजपूरला त्यांचा नियोजित दौरा आहे। या संवाद दौऱ्यामध्ये प्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि पक्ष संघटन वाढवणं हा त्यांचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी आहे। तळागाळातला छोटा कार्यकर्ता देखील प्रमुखांपर्यंत भेटला पाहिजे, त्याची गाठभेट झाली पाहिजे, हा त्यांचा प्रमुख उद्देश त्या ठिकाणी आहे। आजच्या बैठकीचा उद्देश एवढा होता की जिल्हाभरामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या राज्यातील 18 जिल्ह्यांचा हा 22 दिवसाचा दौरा लावलेला आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्येनं आणि मोठ्या मजबूत संख्येनं जळगाव जिल्ह्याचे दौरे झाले पाहिजेत आणि जळगावमध्ये जे दौरे त्याच्यापेक्षाही मुक्ताईनगर आणि रावेर या मतदारसंघातील त्यांचा संवाद दौरा अधिक मोठ्या संख्येनं झाला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन मी कार्यकर्त्यांना केलं। आणि कार्यकर्त्यांनी देखील मला विश्वास आहे की या दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते हजारोच्या संख्येने त्या दौऱ्याला उपस्थित राहतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे। तुमचं भाजपाचे जिल्हाध्यक्ष आपल्या जेडपी अध्यक्ष तुमच्याकडे प्रवेश काय सांगाल? खरं तर गेल्या 25 वर्षापासून माझ्या शेजारच्या गावची राहणारे आंदोलनाचे श्री मुरलीधर दरू तायडे हे आमचे जुने ज्येष्ठ सहकारी आहेत। ते 1 वेळा पंचायतीला निवडून आले, 2 वेळा जिल्हा परिषदला आले, 3 वेळा जिल्हा परिषदला निवडून आले आणि 3rd time जिल्हा परिषद मिळाल्यानंतर ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष माझ्या गटातूनच झाले, जिल्हा परिषद माझ्या गटातून झाले आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम केलं। हे काम करताना मधला की कालावधी त्यांनी भाजपने चालते होते पण गेल्या